मित्रों के साथ मौज मजा करने मोहगांव झिल्पी तालाब पर गए पूर्व नागपुर के निवासी 6 मित्रों में से 5 युवकों की तालाब में डूबने से मृत्यु हो गई है। ये घटना रविवार को शाम 4 बजे के करीब हुई। स्थानीय गोताखोरों की सहायता से शाम करीब 7:30 बजे उन सभी 5 युवकों के शव को हिंगना पुलिस ने तालाब से बाहर निकाला। मृतकों में ऋषिकेश पराले उम्र 21 वर्ष वाठोड़ा निवासी, राहुल मेश्राम उम्र 23 वर्ष वाठोड़ा निवासी, वैभव बागेश्वर वैद्य उम्र 24 वर्ष भांडेवाड़ी रोड पार्डी निवासी, वहीं 23 वर्षीय शांतून, जबकि एक मृतक की शिनाख्त अब तक नहीं हो सकी है। रविवार को अवकाश होने से ऋषिकेश पराले उनके घर के पास रहने वाले 3 मित्रों के साथ हिंगना तहसील के मोगांव झिल्पी तालाब पर पहुंचे। वहां मौज मजाक करते हुए डॉक्टर प्राजक्त मोरेश्वर लेंडे उम्र 32 वर्ष रमना मारुति चौक नागपुर निवासी को फोन आने पर वैभव वैद्य के साथ कार क्रमांक MH49BK5501 से वहां पहुंचे। डॉक्टर प्राजक्त तालाब से कुछ दूर पर ही कार के पास रुके हुए थे। कुछ समय बाद 4 लोग तालाब के पानी में तैरने के लिए उतरे, देखते ही देखते सभी गहरे पानी में चले जाने से मदद के लिए हाथ पैर मारने लगे। उन्हें डूबते हुए देखकर तालाब के तट पर खड़े मित्र उन्हें बचाने गए। डॉक्टर प्राजक्त ने मदद के लिए पहुंचने के पूर्व ही 5 पानी में अंदर डूब गए। इसे घबराकर डॉक्टर ने मदद के लिए काफी आवाजें लगाई, परंतु कोई भी उन्हें बचा नहीं सका। पुलिस नियंत्रण कक्ष को बाद में मोबाइल पर इस घटना की सूचना दी गई। पुलिस स्टेशन हिंगना मध्ये काल दुपारच्या वेळेस 3 लोक आले होते आणि त्यांनी जेवण वगैरे तिथे केलेलं आणि त्यांचे इतर मित्रांना पण त्यांनी बोलून घेतलेलं होतं। त्या अनुषंगाने सर्वांनी तिथं जेवण केलं आणि नंतर मोहगाव झिल्पी तलावामध्ये एक छोटा टेकडीसारखा भाग आहे जिथं जाण्यासाठी पाणी क्रॉस करून जावं लागतं। तर त्यातले 2 जे लोकं आहेत ते क्रॉस करायला गेले, परंतु तिथे चिखलसारखा दलदलसारखा भाग असल्यामुळे ते त्यांच्यात फसले आणि मग ते बचाव मदतीसाठी ओरडल्यानंतर आजूबाजूचे त्यांचे 4 मित्र धावले। 4 पैकी 3 मित्रसुद्धा त्यांना वाचवण्यासाठी गेले, परंतु ते सुद्धा त्या भागामध्ये फसून गेले आणि त्यातले 1 जे आहेत त्यांना नागरिकांनी दोरी देऊन वाचवलेले, त्या दोरीच्या साह्याने ते बाहेर आलेले। अशा प्रकारे आम्हाला जशी माहिती मिळाली तशीच आम्ही तिथे गेलो। संबंधित यंत्रणा, तहसीलदार मॅडम, सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी यांनासुद्धा माहिती देण्यात आली आणि नंतर मग बचाव कार्य करून आम्ही तिथले जे बॉडीजसुद्धा आहेत त्यासुद्धा बाहेर काढलेले आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये पोस्टमॉर्टम करता GMC येथे सुरू आहे। आम्ही नागरिकांना एक विनंती करतो की अशा ठिकाणी मोहगाव झिल्पी तलावाचा नेमका अंदाज येत नाही, पाणी किती खोल आहे आणि दलदलसारखा काही ठिकाणी भाग झाल्यामुळे पाय त्याच्यामध्ये फसतो आणि मग तो व्यक्ती बाहेर येऊ शकत नाही। तर नागरिकांना एक आमच्यातर्फे विनंती आहे की मोहगाव झिल्पी तलावात कृपया आपण कोणीही पाण्यात उतरू नये। आमच्यातर्फे वारंवार सूचना दिली जाते, बोर्ड्स लागलेले आहेत, परंतु त्याकडचे काही नागरिक दुर्लक्ष करतात, तर असं करू नये ही विनंती। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।